जय श्री माताजी। एक 2 मिनिटात आपण चालू करूया, तोपर्यंत सर्वांनी आपण चित्त सहस्रारवरती ठेवूया। जय श्री काका। हा जय श्री माताजी। करूया आपण चालू। चालेल। सगळे कनेक्ट झाले काय? हो झाले, बरेचसे कनेक्ट झालेले आहेत। अजून थोड्या वेळानंतर जसं इतर पण कनेक्ट होतील। हा ओके, पण आपण चालू करूया। हा जय श्री माताजी। जय श्री माताजी। जय सगळ्यांना जय श्री माताजी। हॅलो। हो आज अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा। हा बोला तुम्ही। तुम्हाला सुद्धा काका अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा। थँक्यू। जय श्री माताजी। जय श्री माताजी। काका आम्हाला हे आवडेल, ह्याची सुरुवात अशा पद्धतीने करतोय की आपण सहजीवामध्ये कसा आला त्याबद्दल आम्हाला थोडस सांगावं। ओके ओके। हा सर्वांना आवाज माझा व्यवस्थित येतोय का? हो। हॅलो। हो येतोय सर्वांना। सर्वांना आवाज येतोय? हो। हा ठीक आहे। मी सहजयोगामध्ये कसं पदार्पण झालं याच्याबद्दल थोडीशी माहिती देऊ इच्छितो। मी अगोदर इंजिनिअरिंग साइडचा मनुष्य होतो। मी जास्त देवभक्तीवर किंवा काय असं विशेष देवाला मानणे वगैरे असं काही नव्हतं, फक्त काम करणे एवढं माझ्याकडे हे होतं। तर मी ऑफिसमध्ये एक वेळ बसलेलो होतो, त्यावेळेला आमचा वयोवृद्ध एक शिपाई होता, तो म्हणाला साहेब सगळे ह्या देवाकडे जातात त्या देवाकडे जातात, पण तुम्ही कुठल्याही देवाकडे जात नाही किंवा देवाची चर्चा करत नाही, तर तुम्ही कुठंतरी असं ह्या साहेब इकडे जातात ते साहेब तिकडे जातात तिकडे तुम्ही जावावं असं मला वाटतं, कोणतरी गुरु असावा। त्याच्या म्हणण्यानुसार मी फक्त त्यांच्याकडे चित्त देऊन असायचा, ऐकून हो म्हणून माझं काम पुढे चालू असायचं। एक वेळ योगायोगानं मी आमचे सुपिरियर सुप्रिटेंडंट म्हणून असतात देशमुख, त्यांच्या टेबलासमोर मी बसलेलो होतो आणि ते बसलेलं असताना मुंबईवरून श्री माताजींच एक मासिक असं पुढे आलं, इतर टपाला आले, त्यातून ते मासिक आलं, त्या मासिकावरती श्री माताजींचा फोटो होता। तो फोटो पाहिल्यानंतर मला एकदम चैतन्य जाणवल्याचा भास झाला। मी तो फोटो मासिक घेतलं आणि 2 मिनिटं डोळ्या खालून घालून त्याच्यात आज काय लिहिलंय वगैरे असं जरा वाचलं। मी त्या देशमुख साहेबांना विचारलं की साहेब हे काय आहे, हे एवढं सगळं मला चैतन्य जाणवतंय, तर ते म्हणे आहो ते तुम्हाला काय समजणार नाही आहे, ही फार मोठी गोष्ट आहे। ठीक आहे म्हटलं।
तर त्या देशमुखांच्या बाबत जर सांगायचं झालं तर हा दम्याचा पेशंट होता आणि देशमुख हे केंद्रे म्हणून राहुरीला प्राध्यापक होते, त्यांचे ते सासरे बस कृष्णानगरला राहायचे. त्यांनी सहयोग त्यांची कन्या आता ब्रह्मपुरीला ज्या ताई आहेत जे कंडक्ट करतात सगळं ब्रह्मपुरीचं, अच्छा हा 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 त्यांचे वडील ओके. तर ते हा ते जमाने एवढे त्रस्त होते की ते जगतील असं काही त्यांना वाटत नव्हतं. सगळी म्हणजे ते कोयनेला होते, कोयनेला सगळी कॉलनी जाग करायची ते दम्यानं. त्यांच्या मुलीनी आणि जावयानी त्याला आत्मसाक्षात्कार दिला आणि तुम्हाला हे करावं लागेल, तुमचं सगळं बरं होईल म्हणून सांगितलं. त्याप्रमाणे त्यांनी सहयोग करायला चालू झाला आणि 3 महिन्यातच त्यांना एवढा गुण आला की ते त्यांचा जमा म्हणजे जवळजवळ 60% कमी झाला. आणि पुन्हा 1 महिन्यानं असं त्यांना हे झालं की ते शेतावर जाऊन स्वच्छ काम करू लागले, ऑफिसला जॉईन झाले. 3-4 महिने त्यांची रजा असायची. सुप्रिटेंडंट म्हणून ते काम करत होते. अगदी करेक्ट मनुष्य होता तो कामाच्या बाबतीत, बरं का. पण त्या दम्यामुळे त्यांना काय करता येत नव्हतं. तर त्यांच्या समोर मी ते आता सुप्रिटेंडंट या पदावर होते, त्यांच्या समोर बसल्यानंतर हे सगळं मला चर्चा झाली आणि त्यांना मी लगेच मागितलं मासिक. पण काही मला त्यांनी लगेच ते काही दिलं नाही, 1 ते 2 दिवसांनी वाचतो म्हटले आणि मग तुम्हाला देतो. मी त्यातली चक्र वगैरे सगळी मी वाचून घेतली होती थोडीशी 1-5 ते 10 मिनिटात त्यांच्या समोर आणि पुन्हा निवांत त्याचा अभ्यास केला आणि म्हटलं हे काय आहे ते सर्व सत्य आहे, तर हे आपण अनुकरणाला काही हरकत नाहीये असं मी मनाशी ठाम मानलं की गुरु करायचा किंवा देव हे करायचं ते सगळं जर करायचं असेल तर हे सत्य आहे, हे आपण करायचं. योगायोगानं 3 महिन्यानंतर श्री माताजींचं आगमन कृष्णानगरमध्ये देशमुख साहेबांच्या त्या घरी झालं. ते त्यांचे सासरे, त्यांची मुलगी आणि राहुरी कृषी विद्यापीठांचे काही प्राध्यापक म्हणजे जवळजवळ 20-25 प्राध्यापक, बॉम्बेचे सगळे सहयोगी असे मिळून सगळे 83 साली तिथं आले. म्हणजे कृष्णानगरमध्ये साताऱ्यामध्ये आल्यानंतर मी त्या देशमुखांच्या सान्निध्यात असल्यामुळं मला पहिल्यांदा श्री माताजींचं दर्शन झालं आणि त्या ठिकाणी आम्ही थांबलो त्यांच्या घरी श्री माताजींच्या समोर. त्यावेळेला त्यांनी सांगितलं की श्री माताजींच्या चरणावरती डोकं ठेवा आणि काय जाणवतंय ते बघा. त्याच वेळेला आम्हाला खूप चैतन्य जाणवलं आणि लगेच दुसऱ्या दिवशी पब्लिक प्रोग्राम इथंच कृष्णानगर कॉलनीमध्ये होता. त्या पब्लिक प्रोग्राम मध्ये श्री माताजींनी जागृती दिली की मी थोडस कार्यकर्ता म्हणून पण काम करत होतो पण मी उन्हात थांबलेलो आणि मला एवढं छान चैतन्य जाणवलं आणि मला आत्मसाक्षात्कार त्यावेळेला श्री माताजींच्या कडून मिळाला. अच्छा, पण काका अशी कोणती ही होती घटना होती की ज्यावेळी प्रथम श्रीमाताजी तुमच्याशी बोलल्या असं काही? हा असं कसं झालं, ज्याच वेळेला थोडे आम्ही बसलो होतो ते केंद्रे साहेब होते, देशमुख साहेब होते आणि श्री माताजींनी प्रश्न विचारला की अहो इथं ब्रह्मपुरी म्हणून गाव आहे ते कुठं जवळपास आहे का, तुम्हाला माहित आहे का सातारा डिस्ट्रिक्ट मध्ये आहे. केंद्रांना खूप आनंद झाला बरं का. आणि ते म्हटले हो जी माताजी. आणि मग ते म्हणे अहो तिथं आपल्याला व्यवस्था होईल का, आपण नेक्स्ट इयर मध्ये ज्या वेळेला येऊ तिथं आपण त्या ठिकाणी अरेंजमेंट केली करू. मग मी इरिगेशन डिपार्टमेंटला असल्यानंतर असल्यामुळं मी म्हटलं हो जी माताजी आपण त्या ठिकाणी व्यवस्था करू. हो का म्हणे तुम्ही असं इरिगेशन मध्ये आहात का? हो इरिगेशन मध्ये आहे, आम्ही तिथं काम करतो, आपण तिथं परवानगी मिळवून पुढल्या वर्षाला आम्ही व्यवस्था करू तिथे. ठीक आहे. मग त्या ह्याच्यात इरिगेशन मध्ये नेक्स्ट इयर मध्ये म्हणजे 1900 जागृती वगैरे झाली माझी, मला मी सहयोग करायला लागलो होतो.
1984 साली परत आम्ही ते इरिगेशनचं सगळं हे होतं, ते शेड वगैरे मोकळं करून परमिशन घेऊन श्री माताजींची त्या ठिकाणी व्यवस्था केली. आणि श्री माताजींच्या पूर्णपणे मी लक्षात राहिलो की हे इरिगेशनचे साहेब आहेत, हे आपली व्यवस्था सगळी करतायत, बऱ्याच वेळेला बोलणार. अच्छा, पण मग ब्रह्मपुरी त्यावेळी काही असं काही डेव्हलप वगैरे काही नव्हतं, मग तरी सुद्धा शिवमाते तिथं त्यांना काही अडचणी वगैरे काही किंवा शिवमाताजी कधी काही बोलून म्हणजे दाखवलं असेल? श्री माताजींनी काहीही बोललेल्या नाही आहे. त्यांना आम्ही सांगितलं की फक्त शेड आहे म्हणून, जे ते शेड होतं ते आपण सगळ्यांनी पाहिलं असेल बर का, तर ते त्या शेड मध्ये जवळजवळ 250 इरिगेशनचं त्या गेट्स 250 गेट्स होते. फक्त स्टोअर टाईप गेट्स होते, राहण्याची चांगली व्यवस्था नव्हती, खाली फरशी सुद्धा अगदी साधी इथी ही होती. तर तशा ठिकाणी आम्ही काय केलं, ती सगळे गेट्स 84 साली बाहेर काढली, त्याचं कंपाऊंड केलं, बाहेरच्या बाजूने मांडली आणि श्री माताजींच्यासाठी दोन पुसून वगैरे त्या ठेवलं. श्री माताजी खुश झाल्या आणि त्या ठिकाणी राहू लागल्या. अच्छा, हा, पण मग नंतर मग परत असं कधी म्हणतात ना की सांगलीमध्ये किंवा अशा ठिकाणी जेव्हा शिवमाताजी असते त्यावेळी मग तुमचा शिवमातांशी सोबत असं काही सहवास? हा, मी तेही सांगतो. माझा सहवास कृष्णा म्हणजे याला ब्रह्मपुरीला भरपूर आला. 3 दिवस पूर्णपणे श्री माताजींचा मुक्काम तिथे असायचा, आम्ही त्यांच्या सेवेसाठी हजर असायचो, पण सिनियर सहयोगी श्री माताजींच्या समोर असायचे. आमचा जास्त बोलायचा संबंध असा यायचा नाही आहे. मग कधीतरी त्यांनी म्हटले, अहो एक वेळ म्हटले, तुम्ही इरिगेशन मध्ये आहे ना? हो. अहो आपल्या या लोकांना काहीतरी आपल्याकडलं चांगलं दाखवा, हे श्री माताजींनी आम्हाला विचारलं. त्यावेळेला ब्रह्मपुरी मध्ये असतानाच आमचा श्री माताजींशी बोलणं झालं. अच्छा, बर का. आता तुमच्या प्रश्नाला अनुसरून सांगतो की मी सांगलीला सुद्धा श्री माताजींच्या 85 सालापासून सांगलीला यायला चालू झालं. त्याच्या अगोदर ब्रह्मपुरीलाच होतो. ब्रह्मपुरीचा मुक्काम झाला की श्री माताजी सांगलीला यायच्या आणि रेस्ट हाऊस मध्ये तिथं सांगलीच्या थांबत होत्या. त्या ठिकाणी तावरे साहेब म्हणून होते डेप्युटी इंजिनियर, जगताप साहेब एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, त्यांनी आपली त्याची 2 शेड्स आणि रेस्ट हाऊस पूर्णपणे सहयोगाच्या या व्यवस्थेसाठी त्यांनी दिलेली होती. पूजा सुद्धा त्या शेड मध्येच होत होत्या. आणि मी आता मध्येच हे सांगतो की आम्ही त्या बरोबर पायलट म्हणूनच श्री माताजींच्या बरोबर पुढे मोटरसायकलवर यायचं, श्री माताजींची गाडी मागून वगैरे यायची. हॅलो. हा, तर श्री माताजी रेस्ट हाऊस मध्ये असताना आम्ही 85 साली पलूसला सहयोग सेंटर तयार केलं होतं बर का. पलूसला सेंटर होतं 85 साली आणि जे सेंटर वरचे लोक होते ते तसे गरीब, बरेचेच गरीब होते, पण श्री माताजींच्यावर भजन तयार करायची. बर, अरे वा. हा, आणि ती म्हणायची, तर सातारला एक दयाळ म्हणून बर का एक शिक्षक होते, एक संगीत शिक्षक. हा, ते जातीनं पण गोंधळी होते आणि गोंधळ इतका सुंदर म्हणायचे, श्री माताजींना सर्व गोंधळ वगैरे बरेचशी भजनं जी म्हणायची ती आवडायची बर का. तर ते दयाळ पण तिथं सांगलीला आले होते. मग आमच्या जे सहयोगी होते ते म्हणले श्री माताजींना आम्हाला भेटायचंय. मग श्री माताजींना मी जाऊन आत विचारलं, श्री माताजी आमचे पलूसचे सहयोगी आपणाला भेटू इच्छितात, येऊ देत का? मग ठीक आहे म्हटल्या श्री माताजी, येऊ देत म्हणे या. हा, मग मी त्या आमच्या सगळ्या पलूसच्या सहयोग्यांना लेडीजना वगैरे बोलवून घेतलं. मग त्यांनी सगळं बोलणं झालं, चर्चा झालं. हा, आणि सहयोगाबद्दल त्यांनी अजून म्हटले, तुम्ही कधी करताय काय, तर एकच वर्ष झालं आम्ही करतोय आणि आता आपण आम्ही तुमच्यावरती अशी अशी भजनं तयार केलीत,
मग ठीक आहे म्हणे. तर त्या म्हणे की म्हणजे ज्या सहयोगिनी होत्या ना त्या म्हणे आम्ही म्हणून दाखवू का तुम्हाला. हो ठीक आहे म्हणे. मग मोडक्या ताडक्या चालीवर त्या सहयोग्यांनी भजनं म्हणून दाखवली. बर का, मी तिथं साईडला होतो आणि मग म्हटलं श्री माताजी म्हणाल्या त्यांनी इतक्या खुश झाल्या श्री माताजी की अहो यांनी खूप छान केलंय, हे गणपतीपुळ्याला येणार आहेत का? तर मी म्हटलं नाही येणार साहेब, म्हणजे श्री माताजी काय त्यांची तेवढी परिस्थिती नाही आहे इतर खर्चाची वगैरे. अहो त्यांना परिस्थितीचे काय करायचं, तुम्ही त्यांना घेऊन या. मला श्री माताजी म्हणाल्या तुम्ही त्यांना घेऊन या, आपण त्यांची सगळी व्यवस्था करू तिथे. अरे वा. आणि त्याप्रमाणे श्री माताजी बोलल्या आणि आम्ही त्यांना तिथं गणपती पुळ्यांना घेऊन गेलो. असं हे बोलणं झालं. पण श्री माताजींच्या तिथं एक इन्स्टंट सांगतो आईचं प्रेम हे कसं असतं. श्री माताजींच्या समोर मी बसलो होतो आणि अजून तीन चार लोक होते आणि राहुरीचे 8-10 सहयोगी प्राध्यापक सगळे आले. तर आल्यानंतर श्री माताजी चौकशी करत होत्या, हा कसा आहे तो कसा आहे तो कसा आहे वगैरे असं नावेनिशीवर. हा अशा चौकशी करायच्या. मग त्यातले एक जण प्रोफेसर म्हटले श्री माताजी सगळे ठीक आहेत पण एक जणाच्या अजून काय तेवढी सवय जात नाहीये. तो तर मनुष्य इतकं श्री माताजींच्या हृदयातला होता. श्री माताजींच्या दोन्ही डोळ्यातून घळ 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 पाणी यायला लागलं. बापरे काय करायचं या मुलाला, असे ते शब्द मी ऐकले. म्हणजे आईचं किती कसं प्रेम असतं हे त्या ठिकाणी दिसलं. खूप छान बोला. पण नंतर मग काका तुम्हाला जे काही प्रतिष्ठान आहे जे शिवमातांचं वास्तव्याचं ठिकाण होतं, मग त्यावेळी पण तुम्हाला अशी काही मला समजले की तुम्हाला संधी मिळालेली त्या ठिकाणी काही हे करण्याची, त्याबद्दल थोडं सांगा ना. ओके. काय आम्ही 86 साली श्री माताजी सुद्धा म्हणजे सांगलीला आलेल्या होत्याच. बर का, तिथं पूजा झालेल्या होत्या. तर प्रतिष्ठानला तिथं त्यांनी आमचे गोलप म्हणून साहेब होते, गोलप साहेब MR गोलप बॉम्बेचे. अच्छा. हा तर ते म्हटले अहो तिथं कैलासचं काम चाललंय, कैलास बांधायचं चाललंय, तुम्ही इंजिनियर असून म्हणे इथं काय नाही ते करत बसलाय, तुमची सेवा तिथं घडू द्या. बर. अरे वा. हा मग त्यांनी सांगितल्यानंतर मी 1 महिन्याची रजा टाकली आणि प्रतिष्ठानच्या ठिकाणी आम्ही स्वतः याच्यात गेलो आणि तिथंच 1 महिनाभर राहिलो. त्यावेळेला श्री माताजींचा आम्हाला सहवास यायचा, इतर सहयोगी पण होते, काही इंजिनियर्स होते, डिझायनर्स सगळे होते. तर ते त्यांच्या सह्यानं मी काम करत होतो त्या ठिकाणी. हा तर तो 1 महिना आणि पुन्हा नंतर अजून 1-15 दिवस रजा काढून मी तिथं पूर्ण कामावर सुपरविजन आणि डिझायनिंग वगैरे ह्याच्यामध्ये फक्त भाग घ्यायचा. पण सगळं जे काय असायचं ते श्री माताजींचं असायचं. श्री माताजींनी सांगितल्याप्रमाणेच सगळं व्हायचं, बाकीचं इंजिनिअरिंग वाजवा. हो ना. हा असं सगळं. आणि सगळं म्हणजे प्रत्येक त्या प्रतिष्ठानच्या प्रत्येक ह्याच्यावर चैतन्य येत असेल. श्री माताजी तिथं आल्या ना सगळीकडलं चैतन्य बघणार. चैतन्य येत असेल तरच ते काम व्यवस्थित आहे म्हणायच्या, पुढे चालू करायचं. आणि लखनौचे सगळे त्या ठिकाणी लखनौचे कारागीर सगळे आणलेले होते आणि त्यांनाही सहयोग दिलेला होता. बर. जे प्रतिष्ठानचं काम झालेलं आहे ते सगळ्या सहयोगांच्या मार्फत झालेलं आहे. ते तसं म्हटलं तर फार कॉस्टली पडले, पण जरी कॉस्ट तशी मावायची नाही, ते सगळं चैतन्याने काम झालेलं आहे. सगळे सहयोगी तेच काम करायचे. इंजिनियर सगळे सहयोगी, कारागीर सगळे सहयोगी, मजूर सगळे सहयोगी, आपले सहयोगीच मंडळी सगळी त्या ठिकाणी असायची. त्यामुळे सहयोगातून सगळं प्रतिष्ठानचं काम झालंय याला साक्षीदार मी आहे. श्री माताजींची आमची रोज भेट व्हायची, पण प्रत्यक्षात आम्हाला जास्त बोलायला यायचं नाही आहे. आम्ही साईडला जाऊन थांबत होतो कारण बाकीचे जे सिनियर इंजिनियर्स होते
जे पुढे थांबायचे मी त्याच्या पाठीमागं असायचो, पण कार्य करायला पुढे असायचं. अच्छा अच्छा. पण मग अर्थात एवढे एवढी मोठी वास्तू म्हणतात ना की शिवमातेने घडवून घेतली, तर मग असं काही असे काही प्रसंग होता का की ज्यामध्ये काही अडचणी आल्या आणि शिवमाताजींनी किंवा शिवमाताजी पुढे होऊन किंवा शिवमातेने त्या गोष्टीकडे इनडायरेक्टली की त्या वर्कआउट झाल्या असं काही? नाही नाही, ते काय श्री माताजींच्या इन्स्ट्रक्शन प्रमाणेच सर्व चालायचं. अच्छा. त्यामुळे अडचण कुठेही आलेली नाही. अच्छा. हा कुठेही अडचण नाही. श्री माताजींच्या इच्छेच्या विरुद्ध तिथं कुठलीही गोष्ट झालेली नाही. सर्व इंजिनियर तिथल्या श्री माताजीच आहेत. छान. काका त्याच्यामध्येच एक विचारायचं होतं की असे एखादा एखादा मिरॅकल तुम्ही शेअर कराल का, एखादा अनुभव, एखादा म्हणतात ना की शिवमातेंसोबतची एखादी घटना की जी तुमच्या आयुष्यासाठी एक कलाटणी देणारी असेल अशी कोणती? नाही, माझ्या ह्याच्यावर मी एक जण जे सिनियर इंजिनियर होते त्या ठिकाणी श्री माताजींच्या इन्स्ट्रक्शन ते ऐकत होते, पण ते आम्हाला करवून घ्यायचं होतं. तर मी त्या जे सिनियर इंजिनियर होते त्यांना मी म्हटलं की अहो हे असं होईल का म्हणून, असं त्यांनी लगेच जीभ चावली, अहो आदिशक्ती बोलते, तुम्ही आपण हे काय करू शकत नाही, ते आदिशक्तीनी बोललंय म्हणजे ते होणारच, आणि ते होतच होतच झालं. अच्छा अच्छा अच्छा. हा. आणि असा काही मिरॅकल जसं तुम्ही एकदा मी असं ऐकलेलं होतं की गणपतीपुळेला असताना एक मिरॅकल तुमच्या सोबत झालेला होता गाडी सोबतचा मोटरसायकलचा. हा हा हा. त्याबद्दल थोडस सांगा. ओके ओके ओके. ते मोटरसायकलचा जो मिरॅकलचा आहे तर तो असा आहे, 1985 साली श्री माताजींचं ब्रह्मपुरीला आगमन झालं, एक पब्लिक प्रोग्राम झाला आणि दुसऱ्या दिवशी श्री माताजींच्या सेवेसाठी किंवा आम्ही श्री माताजींच काय असेल ते ऐकण्यासाठी पुढे होतोच. काय श्री माताजी बोलले की आम्ही ते करायचं. तर मला त्या श्री माताजी मला अजून आमचे एक खोपडे म्हणून होते, हे अहो तुम्ही इरिगेशन मध्ये आहात तर इथं ह्या लोकांना काहीतरी चांगली गोष्ट आपली दाखवा ना. मी श्री माताजींना म्हणालो जी माताजी आमचं धोम डॅम आता कम्प्लीट झालेलं आहे ते मी दाखवू इच्छितो. तर हो का म्हणे, हो तर दाखवा दाखवा म्हणे, ते दाखवा, तिथं त्यांची जेवणाची पण व्यवस्था करा आणि चला चालेल. ते सगळे लोक 150 लोक होते, सगळे फॉरेनर्स, तर त्यांची व्यवस्था करायची होती. मग आम्ही श्री माताजींनी हे शब्द काढल्याबरोबर तिथनं हल्लो आणि सातार मार्गे वाईला निघालो होतो. अच्छा. तर सातार मधनं एक एसटी पुढे होती, हायवे तसे नॅरोच होते बर का. मग एसटी पुढे निघाली होती, त्यांना आम्ही साईड मागत होतो. ते देशमुख म्हणून होते, ते माझ्या मागे होते आणि मी पुढे गाडी चालवत होतो. आम्हाला थोडी गडबड होती त्यामुळे म्हणजे तिथनं परत जायचं, तिथली सगळी व्यवस्था बघायची, परत यायचं आणि श्री माताजींना सांगायचं की इथं सगळी व्यवस्था झाली, सगळे फॉरेनर्स आम्ही घेऊन जाऊ शकतो. हे असं हे असल्यामुळं आम्ही जरा गडबडीत होतो. तर तो एसटीवाला मला साईटच देत नव्हता. जवळजवळ 2-3 किलोमीटर झाले तो नुसता हाताने सांगायचा चला पुढं चला पुढं चला पुढं. मग चला पुढं म्हणून तो आम्ही पुढे चालायला साईड मागून निघालो की तो त्याच्या गाडीचा स्पीड म्हणजे एसटीचा वाढवायचा. आणि असं करत जवळजवळ 70-80-90 तर 80 स्पीडनं गाड्या आमच्या चालू होत्या, तरी त्या माणसानं मला हे दिलं नाही. आम्ही थोडं त्याच्यापेक्षा स्पीड आणखीन वाढवलं आणि एसटीच्या समोर गाडी चालू केली. तर त्याच्यातून आमच्यात एक 15-20 फुटाचा एसटी त्यांनी माझ्या ह्याच्यात एकाच साईडनं एका पाठोपाठ एक असं चाललो होतो. माझ्या मोटरसायकल एकदम बंद पडली.
जशी बंद पडली तशी त्या ड्रायव्हरनं काय केलं, मला साईड देण्यासाठी म्हणून एकदम स्टेअरिंग हे केलं, स्टेअरिंग ऑपरेट करून साईडला घ्यायचा प्रयत्न केला, पण ती तशी साईडला गेली नाही, गाडी 45 डिग्री मध्ये उचलली एक बाजू. बापरे. आणि त्या ठिकाणी त्या टायरांच्या जवळजवळ खालीच आम्ही होतो, पण गाडी 45 डिग्री मध्ये उचलल्यामुळं आमच्या वरनं ते सगळं हे गेलं आणि पुन्हा टायरा खाली पडल्या, म्हणजे ती गाडी खाली पडली आणि पुन्हा चालू लागली तशी एसटी, आणि आम्ही मात्र खाली सुखरूप राहिलो. त्या एसटीत एवढा गोंधळ झाला, आम्हाला अजून ते अंगावर काटा येण्यासारखी पोझिशन होती, गोंधळ झाला की हे लोक गेलेत. त्यानं माग एसटीनं बघितलं ड्रायव्हरनं, पण तो थांबला नाही, तसाच निघून गेला. मग मी तिथं ते देशमुख वगैरे होते की नाही ते सुद्धा इतके, आम्ही सगळेच म्हणजे आमच्यात काय हेच नव्हतं, एक 5 मिनिटं शांत थांबलो, बघितलं गाडीला काय झालंय, तर तो कार्बोरेटरचा स्क्रू निघून पडला होता, तो परत घातला आणि गाडीला किक मारली, स्टार्ट झाली. मग देशमुख आणि आम्ही ठरवलं की आता आपणाला श्री माताजींनी वाचवलेलं आहे, आपण श्री माताजींच्या चरणावर जाऊया आणि परत ह्या कामाला जाऊ आपण. मग आम्ही काय आहे, ठीक आहे म्हणले, जाऊया आपण, आता वाचलोच आहे तर आपण श्री माताजींच्याकडे जाऊ. त्यावेळेला फोन नव्हते, काय नव्हतं, काय कुठेही फोन नव्हता, कुठं पोस्टात ने वगैरे काहीतरी असतील बर का. तर आम्ही डायरेक्ट साताऱ्यातून ब्रह्मपुरीला गेलो आणि शेडच्या पूर्ण एंट्री घेऊन साष्टांग नमस्कार दोघांनी श्री माताजींना घातला. श्री माताजी वरून कळाल्या, टू व्हीलर एवढी फास्ट कोण चालवत का, लक्षात ठेवा, टू व्हीलर 40 ते 50 पुढं कधीही चालवायची नाही. एवढं थांबल्या आणि आम्ही जी माताजी असं म्हटलं आणि कान पकडले, ठीक आहे जावा म्हणे, तुम्ही आता कामाला लागा. बापरे. असो स्पष्ट तेवढे शब्द ऐकले आणि पुन्हा आम्ही कामाला लागलो आणि गेलो परत, आणि पुन्हा तिथं धोमला जाऊन त्यांची सगळी व्यवस्था करून जेवण वगैरे देऊन सगळा कार्यक्रम पूर्ण केला. हे खूप खूप छान. पण मग एक अर्थात एवढे म्हणजे 85 तर ही गोष्ट आहे. त्र्याऐंशी पासून म्हणतो ना की तुम्हाला सोजक मिळाला आणि तेव्हापासून ते आतापर्यंत जे काही सहयोगामध्ये आपण म्हणजे तुम्ही बघत आहात, तर मग अशी कोणती गोष्ट तुम्हाला श्री माताजींची अशी कोणती गोष्ट खूप जास्त वेगळी वाटली की जे म्हणतो ना की एक मनुष्यापेक्षाही, जसं मगाशी तुम्ही बोलला की एक आई कशी असते किंवा आईच्या म्हणतात ना की डोळ्यातून किती पाणी आल्यानंतर ती गोष्ट म्हणतात ना की एक वेगळंच, तर अशी असं अजून कोणतं श्रीमातेच म्हणतात ना की एखादा स्वभाव तुम्हाला खूप भावलेला आहे किंवा तो स्वभाव श्रीमातेचा की जो इतरांना ज्ञात नाही. असं आता माझा हा जो गाडीचा ऍक्सिडेंट जो हे सांगितलं गाडीचा इन्स्टंट हाच एवढा मोठा आहे की अशी हीच आदिशक्ती आहे हे 100% मला पटलं. आणि हे काय जर काय कोण माझ्या आयुष्यात करणार असेल तर श्री माताजीच करतील, त्यांचंच लक्ष राहील. ह्या वेळेला मी ठाम राहिलो आणि सहयोगाशी ठाम राहिलो. बरोबर. पण मग त्याच दरम्यान मी असं ऐकलेलं होतं का की त्याच दरम्यान अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या लोक सुद्धा खूप ऍक्टिव्ह होते आणि ते त्यांनी माझ्या अंदाजानुसार काहीतरी विरोध सुद्धा केलेला होता असं मी ऐकण्यात होतं. मग अशा वेळी श्रीमतींची अशी काही रिएक्शन होती का की जे तुम्ही अनुभवलेली आहे किंवा तुम्ही त्यावेळी? तर आम्ही श्री माताजींनी दिलेले शब्द सगळे अगदी काटेकोरपणे पाळत होतो. 1986 साली बहुतेक बर का ब्रह्मपुरी श्री माताजी होत्या, श्री माताजींनी सांगितलं आपण अंगापूरला कार्यक्रम घ्यायचा. मग आम्ही तिथं जाऊन अंगापूर मध्ये गाड्या वगैरे बैलगाडी सजवली, त्याला सगळं व्यवस्थित केळीचे खो
बुट बांधले, ते नारळाच्या झावळ्या लावल्या आणि मग श्रीमाताजींचं अंगापूरमध्ये आगमन झाल्यानंतर आम्ही मिरवणूक काढून पब्लिक प्रोग्राम घ्यायचा होता. त्यावेळेला अंधश्रद्धेचे लोक आलेले होते. बर, मग आम्ही असं श्रीमाताजी गाडीत बैलगाडीत आसनस्थ झाल्या आणि बैल अशी चालायला लागली. आम्ही पुढे डान्स करत भजन म्हणत वगैरे असं पुढे निघालेलो होतो. मग आम्ही दोघं तिघं जे डान्स करत होतो त्या डान्स मध्ये आम्ही पुढे बघून डान्स करत होतो. श्री माताजींनी एका दुसऱ्या माणसाला सांगितलं, अहो ते डान्स करतात त्यांना बोलवा इकडे. आणि मग ठीक आहे, आम्ही मग त्यांनी आम्हाला खवणवलं, श्री माताजी बोलवतात, बघितलं श्री माताजींच्याकडे आणि पुढे गेलो. अहो तुम्ही आदिशक्ती पुढे डान्स करता, पुढे बघून काय डान्स करताय, आदिशक्ती कडे बघून डान्स करा. अरे वा, हा ही गोष्ट सांगितली. आणि मग आम्ही आदिशक्तीकडे बघून डान्स करत करत पब्लिक प्रोग्रामच्या ठिकाणी गेलो आणि सगळी व्यवस्था वगैरे झाली तर ते चौघ पाच जण तिथं आले होते. पब्लिक प्रोग्राम चालू होतोय तोपर्यंत ते आले आणि हे तुमचं सगळं तोतांड आहे ना, असं आहे तसं आहे, ते हे म्हणाले ते कोणते का अंधश्रद्धा निर्मूलन वाले, तर ते म्हणायला लागल्यानंतर ते म्हणाले, अहो आम्ही काय कुणाचा पैसा घेत नाही, कोणाला काय हे करत नाही आहे आणि आम्ही फक्त हे एवढं चांगलं सगळं सांगतोय आणि तुम्ही हे का असा विरोध करताय. म्हणजे दाभोळकर स्वतः होते बरं का? बरं, दाभोळकर होते का? हा, स्वतः दाभोळकर होते आणि त्यांचे दोघ तिघ लोक होते, डॉक्टर दाभोळकर. अच्छा. हा, मग डॉक्टर दाभोळकरची तशी माझी आगरी जशी ओळख होतीच, त्यांच्या मिसेस हा फॅमिली डॉक्टर असल्यामुळं त्यांची ना आमची तशी ओळख होती. पण हे त्यांचं जे अंधश्रद्धेवाल्याचं जे होतं ते श्री माताजींनी त्यांना बसवून घेतलं पुढे, मला अजून तसं दिसतंय स्टेजवर. आणि श्री माताजींनी जागृती दिली त्यांना. पण श्री माताजी म्हणाल्या, अहो तुम्ही मागितलं तर तुम्हाला मिळेल, तुम्ही मागा. पण त्यांनी मागितलं नाही आहे काय, म्हणजे कसं काय होतंय बघू म्हणून चॅलेंजिंग करून थांबल्या. त्यांना विशेष काय जास्त जाणवलं नाही आहे असं, म्हणजे हे झालं त्यावेळेला गृहित झालं, कारण मागितलं तर मिळणार ना. बरोबर. श्री माताजी म्हणाल्या की आम्ही जबरदस्ती नाही करणार, तुम्ही मागा, आम्ही तुम्हाला चैतन्य काय आहे ते सगळं दाखवतो, सगळी शक्तिस्थानं वगैरे ती हे करतो. पण त्यांनी ते ऐकलं नाही, ते तेवढेच बाहेर गेले आणि 8-10 लोकांनी दगड मारायला कार्यक्रमावर चालू केलं. बापरे. बर, तर ते दगड मारताना त्यातलं एक दगड मला सुद्धा लागलेला होता पाठीमागं, पण स्कार्फ होता त्यामुळं मला काय म्हणजे एवढं त्रास झालेला नाही. त्या आज्ञावर दगड बसला होता आणि बाकीच्या ना. मग श्री माताजी लगेच कडाडल्या, आहोत पकडा त्यांना आणि इकडे घेऊन या. मग फॉरेनर्स पण त्यांच्या मागं लागले ना, आम्ही पण त्यांच्या मागं लागलो. त्यांना पकडलं, दाभोळकरला असं जोरात पकडून आणलं, त्याला एक लगावली पण. बर बर का. मग त्या आणलं पण त्यांनी काय थांबले नाही, ते सुटून परत निघूनच गेले, पळून गेले, परत असलं काय करत नाही म्हटले बर का, डॉक्टर असून. आणि गेले निघून. पण त्यावेळेला फॉरेनर्सना वगैरे सगळं थोडंफार काय नफाना लागलेलं होतं. अच्छा. मग त्यावेळेला श्री माताजी बोलवलं की असं त्यांची दया करायची नाहीये, त्याला उत्तर हे दिलंच पाहिजे, ज्यामुळे कणखरपणा आपण ठेवायला पाहिजे, आपण बांगड्या भरल्यासारखं वागायचं नाही, इतकं स्पष्ट सांगितलं. सहजयोगी असले म्हणून काय झालं हे. हा, आणि ज्यांना ज्यांना काय लागलंय त्यांना श्री माताजींनी बोलवून तिथं ट्रीटमेंट चैतन्य देऊन ट्रीटमेंट केली आणि कोणा कार्यक्रम झाला. अच्छा. पण मग काका श्रीमाताजी इकडे ब्रह्मपुरीला जेव्हा थांबायच्या त्यावेळी साहजिकच तिथली जी काही व्यवस्था असायची, म्हणजे म्हणतात की जेवणाची आणि त्याच्यासोबत तुम्ही जसं सांगितलं की बरेचसे इतर फॉरेनचे सहयोगी असायचे, काही इतर आपले
सोजिगी असायचे कार्यासाठी, तर मग अशा वेळेला श्रीमाताजी कुठे थांबायच्या, कुणीकडे त्यांचं वास्तव्य असायचं? श्रीमाताजी ह्या शेड मध्ये असायच्या. ओके, त्या बर का, आणि तिथनं सर्व मॅनेज व्हायचं. श्रीमाताजींचं इतकं अतोनात कष्ट, आदिशक्ती असून आम्ही कुणाची कट गोळा केलेली असायची, कुणाची जाडी गोळा केलेली असायची, आणि कुणाचे बेडशीट कुणाचं काय असं हे करून तिथं अंथरून ठेवलेलं, आणि बाकीचं बाथरूम वगैरे सुद्धा अगदी म्हणजे तसे काय तिथं शेड म्हटल्यानंतर बाथरूम व्यवस्थित नसायचीच ना. आम्ही तिथं ते तट्ट्या लावून वगैरे हे करून बाथरूम तिथे आतल्या आतच करत होतो. पण त्या अशा सगळ्या व्यवस्थेत श्रीमाताजींनी हा लापेष्टा सोसून हा सहजयोग पुढे आणलेला आहे. अरे वा, साहजिकच. पण मग मग त्यावेळी मग श्रीमाताईंचं राहणीमान पण तसंच तेवढंच साधं असायचं का, असं काही श्रीमाताईंसाठी त्यावेळी आपण म्हणजे तुम्ही त्यावेळी व्यवस्था असायची? हॅलो, हा हा, राहणीमान एकदम साधं. बर, हा राहणीमानात अगदी व्हायच्यात हे काही नाही आहे. इतर लोकांच्या सारखं साधं राहणीमान होतं, पण चैतन्य देणे आणि हे जे सहयोगाचं कार्य करणे याच्यात फार म्हणजे त्यांची एक होती. अच्छा, हा बोला की. पण मग काका, जसं आता तुम्ही म्हणाला की श्रीमाताजी एवढे कष्ट घ्यायच्या घेतलंय होय, पण मग असं काय तुम्ही अनुभवले का की श्रीमाताजी खूप जास्त रागवलेले आहेत किंवा खूप जास्त ओरडत कुणावरती ओरडतायत, असं कधी तुम्ही? जे काय सांगायचं ते अगदी सौम्य याच्यातच सांगत होत्या, रागवायचा काही प्रश्न नव्हता. बर, आणि जे लेक्चर वगैरे द्यायचं ते सहयोगांच्या कमी पडल्यामुळं ते रागवायच्या सुद्धा की बाबा हे असं करून चालणार नाही, तुम्हाला सहयोग वाढवायला पाहिजे आणि वागण्याची जी पद्धत आहे त्यात बदल केला पाहिजे. बर, हा, अशा कित्येक गोष्टी सुद्धा समजावून थोड्या दरडावून सांगितलेल्या आहेत. अच्छा, हा. पण मग असंच एक एक हे आलं, पण मग ब्रह्मपुरीवरून मग श्रीमाताजी ब्रह्मपुरीवरून परत पुण्यामध्ये यायच्या का परत मग सांगली? नाही, त्यांचा प्रवास असा असायचा, राहुरीवरून त्या सातारला यायच्या. सातारचं प्रोग्राम झाले, पब्लिक प्रोग्राम वगैरे असं सगळं झालं की सातारवरून त्या सांगलीला जायच्या. सांगलीवरून दोन प्रोग्राम व्हायचे आणि सांगलीवरून पुन्हा त्या कोल्हापूरला जायच्या. कोल्हापूरवरून त्या गणपतीपुळ्याला जायच्या. सांगलीचं कार्यक्रम झाले, सांगलीला रेस्ट हाऊस होतं राहायचं, तिथं काय सहायचे प्रश्न नसायचा. पण फक्त ब्रह्मपुरीचाच प्रश्न असायचा, पण ते श्रीमाताजी मान्य करत होत्या, त्यांना तिथं समाधान होत होत. तर तिथनं कोल्हापूरला गेल्या ना की दोन दिवस श्रीमाताजींचं कोल्हापूरमध्ये मुक्काम असायचा, आणि जी काय मॅरेजेस ठरलेले आहेत, शंभर असू दे, 50 असू दे, तेवढ्या लोकांची मंगळसूत्र, त्यांचे दागिने, हे जे सगळे आहेत ते स्वतः श्री माताजी महालक्ष्मीच्या मंदिराच्या साईडला एस गोविंद म्हणून जे होते त्यांच्या दुकानात थांबून ते सगळे दागिने घडवून घेत होते. म्हणजे त्या दागिन्यात सुद्धा ते चैतन्य भरवत होते. जातीने लक्ष द्यायचे श्रीमाताजी या गोष्टीकडे? हो, स्वतः लागून लक्ष द्यायचे, सगळे बॉक्स पॅक करून स्वतःकडे घ्यायचे म्हणजे, आणि पुन्हा ते दुसऱ्या यांच्याकडे देत होते, आपले त्यांच्या बरोबर असणाऱ्यांच्याकडे असा. आणि मग गणपती पुळ्याला जायचे. अच्छा, आणि मग गणपतपुळ्यामध्ये पण गणपतपुळे कधीपासून सुरू झालं का? 1984 पासून गणपतीपुळे चालू झालेलं आहे. अच्छा, हा. आणि तिथं तर कार्यक्रम झाले ना की ख्रिसमस पूजा झाली की नंतर तो कार्यक्रम संपायचा, आणि त्या दिवशी ख्रिसमस पूजा झाल्यानंतर श्रीमाताजी तशाच तिथं स्टेजवर बसलेल्या असायच्या, आणि यांनी जवळजवळ ट्रकभर काहीतरी गिफ्ट आणलेल्या असायच्या फॉरेनर्सनी. बर,
तर त्या अगदी ह्या आपल्या इकडल्या सहयोग्यांना श्री माताजी त्या गिफ्ट डिस्ट्रीब्युट करताना स्वतःच्या हाताने त्या गिफ्ट देत होते. अच्छा, स्वतः द्यायच्या शांताजी? स्वतःच्या हाताने स्वतः द्यायच्या. ते काय असेल ते बर का, पण चार चार वाजेपर्यंत श्री माताजी उठलेल्या नाहीत जागेवर. चार वाजू दे, पाच वाजू दे, ते सगळं डिस्ट्रीब्युशन झाल्याशिवाय उठणारच नाही. अच्छा, पहाटे चार पाच वाजेपर्यंत? हो, पहाटे चार वाजेपर्यंत सुद्धा. अरे बापरे, इतकं श्री माताजींच कष्ट आहे. खूप सुंदर, खूप सुंदर काका. काका फक्त एकच आता एक शेवटचं मला विचारतो की तुम्हाला काय वाटतंय की म्हणतात ना की आम्ही श्रीमतेने प्रत्यक्ष पाहिलेले नाही, तुमच्या माध्यमातून. हॅलो हॅलो. हा हा, श्रीमाताजी ना श्रीमतेंना तर प्रत्यक्ष आमचं काही, आम्ही काही प्रत्यक्ष पाहण्यात तर आमच्या आलं नाही, पण ज्या पद्धतीने तुम्ही सांगितलं श्रीमाताजींच्या बद्दल जो काही आहे तो साहजिकच आमच्यासाठी एक खरंच एक म्हणतात ना की एक आम्हाला उत्साह देणारा असणार आहे. पण मग तुम्हाला काय वाटतंय की नाही आता सध्या आपण कसं राहिलं पाहिजे किंवा कसं असलं पाहिजे? आपण आता सहजयोगाशी एकनिष्ठच असलं पाहिजे. आणि प्रत्येक चैतन्य, त्यावेळेची पोझिशन अशी होती की एवढं चैतन्य कार्य करत होतो, पण चैतन्य काय आहे, आदिशक्तीच्या जवळ आपण जातोय, हे किती महान गोष्ट आहे. एवढं मात्र त्यावेळेला डेप्थ नव्हती, गहनता नव्हती. आत्ताच्या याला प्रत्येकानं गहनता घेऊन चैतन्याच्या आनंदात राहिलं पाहिजे आणि चैतन्याची अनुभूती घेतली पाहिजे. ती आता पूर्वीपेक्षा आता खूप पटीनं चैतन्य वाढलेलं आहे आणि आपण त्या चैतन्याच्या डोहात आपण राहत आहोत. अरे वा, नक्की नक्की. आणि ते असंच आपण चित्त श्री माताजींच्याकडे मागणं मागून आपलं आयुष्य अगदी चांगल्या प्रकारे घालवलं पाहिजे. हे आदर्श सहयोग म्हणून आपण घालवलं पाहिजे. साहजिकच काका. हॅलो. हा बोला. अजून एक मी इन्स्टंट सांगतो तुम्हाला. 1984 साली श्री माताजी मला म्हणाल्या, मला म्हणजे आम्ही तिघं चौघं पाच लहान जण असायचं त्यात, अहो आपण इथं सज्जनगड जवळ आहे, सज्जनगडच सर्व रामदास स्वामींचं दर्शन वगैरे या लोकांना देता का? तर आम्ही म्हटलं हो जी माताजी, आम्ही जातो आणि श्री त्यांना सगळे हे करतो. श्री माताजी म्हणाले असं करा, त्यांना सज्जनगड दाखवा, पुन्हा खाली आल्यानंतर त्यांची कुठेतरी जेवणाची व्यवस्था करा आणि मग संध्याकाळी आपण पब्लिक प्रोग्राम करू. मग आम्ही त्यांना म्हटलं की जी माताजी, आम्ही त्यांना घेऊन जातो सगळं, म्हणजे त्यांना सज्जनगड पूर्णपणे दाखवतो आणि खाली आल्यानंतर जेवणाची व्यवस्था करू. त्यांनी चांगलंच जेवण त्यांना द्या, त्यांना त्यांच्या आवडीचं. असं फॉरेनर्सचे जे लोक आहेत ना, त्यांना जरा थोडस नॉनव्हेजची आवड असते, इथं आल्यानंतर ते मिळत नाही. मग हे जरा जाणल्यानंतर आम्हाला ते केंद्रे साहेब म्हटले, अहो आपण कुठेतरी त्यांना बिर्याणीचं जेवण करून देऊया. मग बिर्याणीचं जेवण म्हटल्यानंतर ठीक आहे म्हटलं. मग आतीतमध्ये आम्ही ती व्यवस्था केली आणि कराडचे उत्कृष्ट असे आचारी जे प्रसिद्ध होते ते आणले बरं का, आणि तिथं जेवण केलं. आम्हाला सज्जनगडावरून यायला जवळजवळ 3:30 तरी वाजले असतील. मग आमच्या सगळ्या गाड्या आल्या, जेवण इथं तयार होती, ते सगळं बिर्याणीचं जेवण हे तयार होतं. मग ते सगळे सहयोगी उतरले आणि त्या जेवणाच्या तिथं जे गरम करायला ठेवलेलं होतं ना, तिथं त्यांनी चैतन्य घेतलं. तर ते म्हणले नो व्हायब्रेशन. नो व्हायब्रेशन म्हटल्या आणि त्यांनी कुणीही ते जेवण घेतलं नाही. आणि डबे आम्ही दह्याचे दिलेले होते प्रत्येकाच्या ह्याला, म्हणजे मध्ये आधे खाण्यासाठी वगैरे असे दह्याचे डबे त्यांनी प्रेफर केलेले होते. दही दिलेलं होतं प्रत्येक एसटीत, एक एक डबा होता. बर, तर त्या लोकांनी तिथं फक्त वाटीवाटीवर फक्त दही घेतलं
काय आणि ते जे जेवण इतकं आम्ही उत्कृष्ट म्हणतोय पण चैतन्य नाही म्हणून त्यांनी नाही घेतलं. बापरे. पुन्हा ठीक आहे, त्यांनी सगळ्या आमच्या आई एष्ट्या वगैरे तिथनं तसाच आम्ही तिथनं हलवल्या आणि ब्रह्मपुरीला गेलो. श्री माताजींच्या पर्यंत ही गोष्ट गेली. अच्छा. अहो श्री माताजी म्हणाल्या ठीक आहे तुम्ही असं त्यांना चांगलं सगळ्यांनी ते जेवण स्वयंपाक किचनच्या तिथं थांबा, सगळ्यांनी चैतन्य द्या आणि जेवण तयार करून त्यांना द्या. मग पटकन पिठलं आणि पुलके तयार करून सगळे सहयोगी चैतन्य देत थांबलेले होते आणि एक तासाच्या आत सगळे जेवण तयार झालं. बापरे. आणि मग ते सगळे जेवायला आल्यानंतर इतकं खुश होऊन त्यांनी जेवले श्री माताजींचं पूर्णपणे चैतन्य आणि हे अहो या लोकांना खूप आवडलं ते जेवण म्हणे काय आणि हे असं. पण हे जे सगळं चालतं ते चैतन्यावर चालतं. चैतन्य नसेल तर काही उपयोग नाही. जे त्यांनी इतकं व्हॅल्युएबल जेवण चैतन्य नसल्यामुळं काय असेल ते असेल पण चैतन्य नसल्यामुळं घेतलं नाही. साहजिकच मला यातनं एवढं जाणवते की नाही चैतन्य ही जी गोष्ट आहे की जी गोष्ट एकमेकांना एक आपल्या सर्वांना कनेक्ट करते त्या शक्तीशी. बरोबर. त्याच्यामुळं खरंच खूप सुंदर आणि तुम्ही जे अनुभव सांगितले ते साहजिकच आम्हाला कायम आम्हाला ते मोटिवेट करत राहतील. आणि खरंच तुम्ही तुमचा वेळ दिला त्याबद्दल आम्ही सर्व सहयोगी आपले खरंच आभारी आहोत. पण त्याचबरोबर श्रीमाताजी आम्ही सर्वजण आपले आभारी आहोत की ज्यामुळं की आम्हाला आपण निवडलं, आम्हाला या चैतन्याचा जो काही जे काही आनंद आहे, चैतन्याचा जो काही वर्षाव आहे तो आमच्यावरती सदैव करत आहात त्याबद्दल श्रीमाताजी आम्ही आपले आभारी आहोत. थँक्यू काका. धन्यवाद. जय श्री माताजी. जय श्री माताजी. हा अजून एक अनुभव असा सांगतो गणपतीपुळ्यामध्ये बर का एक आमदार येत होते घुले पाटील म्हणून. बर. तर ते त्यांचा संच वगैरे घेऊन यायचे पण ध्यानाच्या स्थितीत जास्त बसलेले आम्हाला नाही म्हणजे दिसायचं नाही आहे. अच्छा. मग आमच्यातल्या एक दोघांनी विचारलं चैतन्याच्या बाबत की अहो हे साहेब येतात आणि तुम्ही त्यांचं एवढं साहेब साहेब करता श्री माताजी हा काय प्रकार आहे. तर ते म्हणे अहो तसं नसतं ते पूर्वजन्माचे फार मोठे साहेब आहेत, गुरुतत्वातले आहेत. म्हणजे पूर्वजन्मातली गुरुतत्वातली जी माणसं आहेत ती श्री माताजी चैतन्यातून ओळखतात आणि त्यांना रिस्पेक्ट देतात. अरे वा. पूर्वजन्माशी कसा संबंध असतो हे ह्याच्यावरून दिसते. खूप खूप सुंदर की जे चैतन्यातूनच त्या गोष्टीची कल्पना आपल्याला येऊ शकते. हो हो हो. नाही का. ठीक आहे चालेल मग. ठीक आहे मग. ओके चालेल. धन्यवाद. जय श्री माताजी. जय श्री माताजी. अक्षय तृतीयाच्या शुभ मुहूर्तावर आपण ह्या सगळ्या गोष्टी अनुभवल्या, पूर्ण स्मृतींना जागृती मिळाली. धन्यवाद. जय श्री माताजी. जय श्री माताजी.